नमस्कार. पोलीस जोडी चॅनलवर तुमचं स्वागत आहे. तुमचा प्रश्न पडला ना की कुठे आहेत आम्ही. आम्ही आहोत सध्या प्रवासामध्ये. चारठाणा ते सेलू जाणाऱ्या रोडवर 2 मिनिटांसाठी थांबलोयत. आणि थांबलोयत यासाठी की काल एक व्हिडिओ पोस्ट केला होता आम्ही बदली झाल्याबाबतचा. आणि मॅडम फार भावनिक झाल्या होत्या त्याच्यामध्ये. आणि भावनेच्या भरात आम्ही सांगायचं राहून गेलो की आमची बदली कुठे झाली होती. तर मागच्या कालच्या दिवसापर्यंत आम्ही चारठाणा पोलीस स्टेशन तालुका जिंतूर येथे नेमणुकीला होतो. आणि आमचा कार्यकाल पूर्ण झाल्यामुळे बदली झालेली आहे. आणि आमची बदली झाली आहे पोलीस स्टेशन सेलू येथे परभणी जिल्हा. आणि आज आम्ही चाललो आहेत आमच्या नवीन नेमणुकीच्या ठिकाणी हजर होण्यासाठी जात आहोत. आणि जात असताना विचार आला मनामध्ये की तेच जे काल अनुत्तरित प्रश्न सोडले होते त्याचं उत्तर द्यावत, त्याच्यासाठी हा खटाटोप. आज आता इथून गेल्याच्या नंतर हजर झाल्याच्या नंतर रूम पाहणे, आम्ही तर अजून चारठाणा करत आहेत सध्या तरी. पण आता इथून पुढे बऱ्याच घडामोडी व्हायच्या आहेत. आता आमची दिवाळी तर अशीच होणार, धावपळीमध्येच जाणार आहे यावेळीची दिवाळी. तर सेलूकडे आम्ही जात असताना ही रस्त्यामध्ये आहे सेलू तालुक्याची जीवनवाहिनी दुधना नदी. तर नवीन पूल झालेला आहे. आणि हा खाली जो दिसतोय तो जुना पूल. आणि इथून जवळच वर लोअर दुधना प्रकल्प आहे. आणि सातत्यानं मागच्या काही दिवसापासून पाऊस पडत आहे तर धरणामधून पाण्याचा बहुतेक विसर्ग केलेला असेल त्यामुळे नदी तुथडी भरून वाहत आहे. जर कधी जास्त पाऊस जर झाला तर या पुलावरून पाणी जात असे आणि त्यामुळे वाहतूक विस्कळीत व्हायची. तर त्यामुळे हा नवीन पूल झालेला आहे. मागच्या वर्षीच सुरुवात झालेली आहे या पुलाची. आणि आता नियमितपणे इथून पुढे काही दिवस याच पुलावरून आमची रहदारी असणार आहे. घर आमचं सेलूला जाईपर्यंत अपडाऊन इथूनच राहणार आहे रोज. मॅडमचा काल उतरलेला चेहरा आजही काही अजून सुधारला नाही. कारण की रूम शोधण्याची जी संशोधनाची जी प्रक्रिया आहे ती अजून काही संपली नाही. लवकर त्यांना काही पसंतही नाही पडत तसं तर. पण जे काही ती पसंती करतात ती उच्च दर्जाची असते माझ्याकडे बघून समजू शकता तुम्ही. तर सेलूला हजर व्हायचं, सेलूला रूम पाहायची, त्याच्यानंतर घर तिथं नेऊन सामान लावायचं. साहेबांना काय झालं की झालं, सामान टाकताल एकदा की झालं लाव आण ठेव सगळं काम अर्ध काम माझ्याकडूनच करून घेते आणि म्हणते साहेबांना काय. आता तुम्हाला काय माहिती आता मला कसल्या कामासाठी तानवते. तुम्हाला सर्वांना माहिती ना दसऱ्याचं साहेब भेटले होते का, फक्त दिपोळीच्या साफसफाईला कामाला लावलं, त्यांनी घरच साफ करायला लावलं, तिथलं घरच हलवलं. मी काम काही सांगत नाही त्यांना. ते असू द्या, बघा कसला छान परिसर आहे नदीचा. आणि तो पाठीमागे जे दिसतोय का एक छोटा बंधारा आहे, पाणी साठवतात त्याच्यामध्ये बऱ्यापैकी. सध्याच्या परिस्थितीमध्ये दरवाजे उघडे आहेत सर्व, नाहीतर बंधारा वाहून जाण्याची भीती. आणखी काय सांगाल? आणखीन काय सांगणार, आता आमचे असेच हाल. आज कसं वाटत? आज काय बोर झालं नाही, आज रडायची इच्छा होत नाही का? आज मनाला कंट्रोल केलंय आणि थोडस तरी पण नाही मी म्हणतोय म्हणून बस करावं तुम्ही. तुम्हाला काय मी रडणार अशी हे का? रडणार नाही मी. काल माझ्या सर्व फॅन्सला खूप वाईट वाटलं मी रडले म्हणून, त्यामुळे मी रडणार नाही. जशी तुम्हाला हसत मुखी आवडते,
दर 5 वर्षांना आमची बदली होणार, ह्या गावून त्या गावात जाणार. पण खरंच आतापर्यंत माझ्या 2 बदल्या झालत्या, मी कधीच रडले नाही. ते मी आज काल चारखाना सोडताना खूप रडले. माझ्या एवढ्या चांगल्या जीवाभावाच्या मैत्रिणी, एवढा चांगला स्टाफ, सगळं आमच्या चारठाना पोलीस स्टेशन सोडून जाताना खूप वाईट वाटलं. मॅडमची ती इच्छा पूर्ण झाली, खूप जास्त रडायचं होतं ती एखाद्या वेळेस बदलीमध्ये. काय सांगू या माणसाला, काहीच सांगू नका. तुम्ही पण रडली होती बरे, कॅमेरा समोर रडले म्हणून काय झालं वाटतंय का माझ्याकडून तसं काय होईल म्हणून? सर्वांना माहिती साहेब, मॅडमपेक्षा साहेबच जास्त हळव्या मनाचे आहेत. आणि हे पण माहिती, मॅडमपेक्षा साहेबांचा स्वभाव खूप प्रेमळ आहे. मॅडम तरी थँक्यू थँक्यू मॅडम तरी स्ट्रिक आहेत, पण कधीतरी अनावर होते मॅडमच. काल झालं. चला तर ठीक आहे, आता होतीचे धावपळ. तर थोडी कालच्या प्रश्नाचं उत्तर भेटलेलं आहे. आमची बदली सेलूला झाली आणि तुमचं या सर्वांचं एवढं प्रेम आमच्या जोडीबद्दल. हा आजच्या सारे म्हणजे आम्हाला सर्वांना पोलीस जोडीतर्फे खूप खूप धन्यवाद. आजच्या व्हिडिओचा उद्देशच एवढा होता की आमची बदली अगोदरची कुठे होती आणि झालेली बदली कुठे झाली एवढं सांगायचं होतं. आणि ती माहिती तुम्हाला नक्कीच मिळाली असेल असं वाटत आहे. तर आम्ही परभणी जिल्ह्यातच आहोत, जिल्ह्याच्या बाहेर बदली झालेली नाही. भरपूर त्या पंढरपूरच्या ताईचा वगैरे कॉल आला, मॅडम म्हणे तुम्ही काय आमच्या पंढरपूरला आलात का? नाही ताई, कुठे आलो नाही. आम्ही आमच्याच जिल्ह्यात आहेत, पण जिल्ह्यातल्या जिल्ह्यातच झाली तरी पण गाव सोडण्याचं खूप दुःख झालं त्याच्यामुळं. चला ठीक आहे, भेटूया परत पुढच्या व्हिडिओमध्ये एखाद्या असंच. बाय.